तर राज्यात आज जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. दोन वर्षांनी यंदा सर्वांनीच बाप्पाची एकदम धूमधडाकात तयारी केली होती बाप्पाच्या स्वागताची. राज्यातील काही प्रसिद्ध गणपतींचा आगमन सोहळा नेमका कसा होता त्याची खास दृश्य तुमच्यासाठी. मुंबईच्या गणेशोत्सवाचा शिरोमणी असलेल्या लालबागमध्ये प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन भक्तांना यावेळी याची देही याची डोळा घेता येत आहे. 14 फूट उंच मनमोहक मूर्ती आणि खास लालबागचं उत्सवी वातावरण, निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचं तेज, जल्लोषी रूप यावर्षी अनुभवायला मिळत आहे. गणेश गल्लीचा राजा यंदा विश्वकर्मा रूपात पाहायला मिळतोय. तर इथं काशी विश्वनाथाचं मंदिर साकारण्यात आलंय. चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा विराजमान झालाय. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाला यंदा 103 वर्ष पूर्ण झाली आहेत. जितकी मूर्ती सुंदर आहे तितकंच डोळ्याचं पारणं फेडणारा यक्षणी देवीच्या दरबाराचा देखावा या ठिकाणी मंडळानं साकारलाय. शाही लवाजम्यासह वाजत गाजत आज कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील बाप्पा विराजमान झालाय. मात्र त्याआधी न्यू पॅलेसच्या बाहेर काही अंतरावर हा बाप्पा विसाव्याला थांबला. या ठिकाणी मानकरी बाप्पाची पूजाही करण्यात आली. औरंगाबादेतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होत नाही. संस्थान गणपतीची विधिवत पूजा सुरू आहे. नागपुरातील तुळशीबाग परिसरात नागपूरचा राजा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी शुभमुहूर्तावर विधिवत पूजन करून श्री गणरायांची स्थापना करण्यात आली आहे. नागपूरचा राजा गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेले 26 वर्ष नागपूरच्या राजाची स्थापना केली जाते. लालबागचा राजाच्या धर्तीवर कुडाळमध्ये सिंधुदुर्गच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाते. गेली 13 वर्ष सलग कुडाळमधील पोस्ट ऑफिस समोरील मैदानावर सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.